जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुण्यातील डिस्ट्रिक्ट कोर्टात आलेलो आहे आणि आज खूपच एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण या ठिकाणी प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132व्या जयंतीनिमित्त एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती आणि अतिशय सुंदर ऐतिहासिक हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। डॉक्टर बापट हे या ठिकाणी आले होते, त्यांनी या ठिकाणी प्रमुख म्हणून पाहुणे होते आणि त्यांनी या ठिकाणी व्याख्यानमाला दिली। तर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे जे सगळे आयोजक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, कशा प्रकारे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे, तर आपण याबद्दल काय सांगाल, कशी तयारी केली आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला? सर्वप्रथम सर्वांना सविनय आणि सप्रेम जय भीम। क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आपण या ठिकाणी साजरी केली। सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। पुणे बार असोसिएशन व महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशन ह्या आमच्या वकिलांच्या संस्थेच्या वतीनं गेल्या 15 दिवसापासून या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करत होतो आणि हा निरोप आम्ही सर्व आमच्या वकील बांधवांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवला। खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता तुमच्या आमच्यामध्ये आमूलाग्र अशी क्रांती घडवून आणली। तुम्हा आम्हाला आज सोन्याचे दिवस या महामानवांनी दाखवलेले आहेत आणि निश्चितच एक वकील म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे की कुठेतरी ह्या महामानवांनी आपलं जीवनभर समाजासाठी वेचलेलं आहे आणि बाबासाहेबांचा वकिलांवर फार मोठा विश्वास होता, कारण की आपल्या देशाच्या योगदानामध्ये, जडणघडणीमध्ये वकिलांचा फार मोठा सहभाग आहे आणि निश्चितच आम्ही महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशनचे वकील यामध्ये मागे पडणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। निश्चितच येत्या पुढील काळामध्ये महाराष्ट्रभर आम्ही कायदेविषयक जनजागृतीचे कार्यक्रम राबविणार आहोत। समाजामधील जे अन्याय आणि अत्याचार होत असतात त्या अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करणार आहोत। अशा प्रकारचं काम या आमच्या संस्थेच्या वतीनं इथून पुढे सातत्यानं चालू राहणार आहे आणि जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी मोठ्या स्वरूपात आणि मोठ्या भव्य प्रमाणात या प्रांगणामध्ये करणार आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952 या ठिकाणी लोकशाहीची या यशस्वीतीची मूल्ये या विषयावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सर्व वकील बांधवांना केलं होतं, इथल्या समाजबांधवांना केलं होतं। अशी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि निश्चितच बाबासाहेबांच्या विचाराचा गाडा पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। संविधानाला लोक अभिप्रेत लोकशाही अतिशय चांगला विषय ठेवला होता, खूप सुंदर हा विषय लोकांना ऐकण्यास मिळाला, खूप छान व्याख्यान झालं। सर, कसं सुचला हा विषय कसा सुचला आणि डॉक्टर बापट यांनी निर्भीडपणे प्रतिक्रिया दिल्या, संबोधन केलं आणि प्रश्नाची उत्तरंही दिली, तर कशा प्रकारे हा कार्यक्रम सुचला तुम्हाला आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या शिवाजीनगर कोर्टामध्ये साजरी करायची हे ज्यावेळेस आम्ही निश्चित केलं त्यावेळेस आता वकिलांच्या संबंधित विषय म्हणजे संविधान, मग संविधानावर कोणाची कमांड आहे किंवा संविधान हे कोण चांगल्या प्रकारे मांडू शकतं, तर याच्याबद्दल एकच नाव समोर होतं, ते म्हणजे डॉक्टर उल्हास बापट यांचं। उल्हास बापट हे गेली अनेक वर्षांपासून संविधान जनजागृतीचं आणि प्रचार आणि प्रसाराचं काम अतिशय नेटाने करत आहेत आणि ते कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहेत आणि कुठल्याही विचारधारेशी देखील ते संबंधित नाही आहेत, फक्त भारतीय राज्यघटना टिकली पाहिजे, त्यातली मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत हक्क असतील, त्या सर्वांचं जतन झालं पाहिजे ह्या विचाराचे डॉक्टर बापट आहेत आणि म्हणून मला ते नाव सुचलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबा तुम्ही शिवाजीनगर कोर्टामध्ये ह्या विषयावर भाषण देण्यासाठी या, त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हटले की मी शिवाजीनगर कोर्टामध्ये 1976 साली प्रॅक्टिस केलेली आहे आणि पुन्हा मला तुमच्या माध्यमातून जर या ठिकाणी येणार असेल तर मला खूप आनंद होईल आणि आज त्याप्रमाणे ते आले आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी भाषण केलं आणि वकिलांच्या प्रश्नांना देखील अतिशय निर्भीडपणे त्यांनी उत्तरं दिली आणि ही खरंच मला असं वाटतं हा शिवाजीनगर पुणे जिल्हा न्यायालयातील
हा अतिशय एक चांगला क्षण होता असं मला वाटतं, कारण याच्यापूर्वी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये म्हणावी अशी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची झालेली नव्हती, ती आज झाली त्याचं कुठंतरी आम्हाला समाधान वाटतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं, त्यांचं कसलंही रक्ताचं नातं नव्हतं, ते त्यांच्या गावचे नव्हते, त्यांच्या शिवचे नव्हते, तरीसुद्धा बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं. त्यांचे वंशज या ठिकाणी ताई आलेले आहेत, नाचून आलेले आहेत. ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही प्रमुख म्हणून या ठिकाणी येऊन ही ऐतिहासिक क्षण तुम्ही अनुभवला, कसं वाटतं? खूप आनंद होतो आहे. प्रथम तर सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. आणि आज ह्या शिवाजीनगर कोर्टामध्ये बार असोसिएशनच्या वतीने सगळ्या अध्यक्ष सगळ्या वकिलांच्या वतीने जो कार्यक्रम झाला तो खरंच मी ऐतिहासिक म्हणेल, कारण ह्या ठिकाणी जयंती महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती साजरी होणं ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्या महात्मा फुल्यांनी क्रांती घडवली, जे जे मूल्य त्यांनी क्रांतीमध्ये जे जे क्रांती घडवली त्या क्रांतीचं कायद्याच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांनी असे बसवले की आपण माणूस म्हणून आज जगतो आहे याला महात्मा फुले आणि बाबासाहेब कारणीभूत आहेत, त्या दोघांच्यामुळेच आपण आज इथे आहोत. आणि ते आज या शिवाजीनगर कोर्टामध्ये जयंती साजरी झाली बार असोसिएशनच्या वतीने सगळ्या आयोजकांच्या वतीने, त्यामुळे मी ह्या सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण महात्मा फुले यांची जयंती इतर राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते पण पुण्यात ती होत नव्हती. ह्यावर्षी प्रथमच वाड्यातही खूप मोठ्या प्रमाणात जयंती साजरी झाली आणि आज शिवाजीनगर कोर्टामध्ये जयंती साजरी झाली, त्यामुळे मी सगळ्यांचेच म्हणजे बार असोसिएशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानते. थांबते, जय ज्योती, जय क्रांती. सर काय सांगाल तुम्ही, इतके वर्ष या ठिकाणी सिनियर काम करत आहात, कसं वाटले आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, फक्त जयंतीच्या निमित्तानेच नाही परंतु इतर निमित्ताने वारंवार व्हावेत, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आता माझ्या आधी महात्मा फुलेंच्या नातसून बोलले, आत्ता त्यांच्या महात्मा फुलेंच्या वारसदारापैकी अनंतराव फुले म्हणून महात्मा फुलेंचे पणतू होते, ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे होते आणि पुणे वकिलांची अशी एक सांकेतिक एक घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे आमची वकिलांची, की इथला लोकप्रतिनिधी लोकसभेला जो उभा होतो उभा असतो त्यांना आम्ही इथं त्यांचं मत मांडायला अति बोलत असतो, म्हणजे पुण्यातलं कोर्ट आणि पुण्यातल्या वकिलांची संघटना, महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशन आमची संघटना, आम्ही सगळ्या लोकांना बोलत असतो जे निवडणुकीला उभे असतात. मग ही छोटी पार्लमेंट आहे, इथं जो पास होतो तो सगळीकडे पास होतो, इथं नापास तर लोकांच्या लोकशाहीमधून त्याचा पूर्णविराम असतो. आत्ताच महात्मा फुलेंच्या नातून बोलल्या आणि त्याच्या आधी मी सांगितलं की महात्मा फुलेंचे पणतू आता ते हयात नाही आहेत. विषय असा आहे की बाबासाहेबांची राज्यघटना ही बाबासाहेबांची आहे का आपल्या सगळ्यांची आहे? बाबासाहेबांची राज्यघटना म्हणजे ह्या देशाला बाबासाहेबांनी अर्पण केलेली जगातलं मॉडेल म्हणून मान्य केलेली ही राज्यघटना आहे. राज्य कसं असावं, कुटुंब कसं असावं, एखाद्या कुटुंबामधले जबाबदाऱ्या कशा असाव्यात, ह्या सगळ्या गोष्टी त्या राज्यघटनेमध्ये आहेत. नुसतीच राज्यघटना वाचून उपयोगाचं नाही आहे, नाहीतर मग लॉ डिपार्टमेंटमध्ये शिकणारा माणूस हा कायदेमंत्री झाला असता, पुणे विद्यापीठामध्ये पॉलिटिकल डिपार्टमेंटचा हेड हा पण लोकप्रतिनिधी झाला असता. आजचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, अपेक्षित अनपेक्षित सहकार्याने, रात्रंदिवस कष्ट करून आमचे अध्यक्ष माननीय किरण कदम साहेब आहेत, डोळे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून, किरण सुरवाडे सर आहेत, त्यांची गाडी आत्ता नुकतीच हरवली ह्या कामाच्या टेन्शनमध्ये, कुठं मिसिंग लावली लक्षात नाही, म्हणजे महात्मा फुल्यांना जे टेन्शन होतं ते आम्ही थोडं थोडं टेन्शन आहे असं स्वतःला जर स्वीकारलं तरी खूप झालं. आमच्याकडे नाईक साहेब आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या पदावर होते, नोकरीमध्ये असताना त्यांना काही कलर लागतील म्हणून त्यांना हे काम करता नाही आलं, पण आता तर त्यांना ते दे आर फ्री, समाज त्यांचं स्वागत करतो. आणि आम्ही सगळ्यांची तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की महात्मा फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं काम पुण्यातले सगळे वकील करतात, फक्त ज्याची त्याची क्षमता कमी जास्त आहे, इच्छा कमी जास्त आहे. महात्मा फुल्यांनी सांगितलं, हु डिझायर मोर ही शूड डिझर्व मोर. गायकवाड नावाची एक पेशंट होती मुंडव्यात राहणारी, त्याच्या वंशजात आहेत, त्या गायकवाड नावाच्या पेशंट बाईला प्लेग झाला होता, महात्मा फुल्यांची पत्नी सावित्रीबाई फुल्यांनी तिला पाठीवर बसून मुंडव्यामधून
त्या पिंगळे वस्तीपर्यंतच्या लांबच्या त्या लांब खूप खूप लांब 3-4 किलोमीटर घेऊन गेलं होतं. हा आदर्श आमच्यासमोर आहे. आमच्यासमोर आमच्या घरातली जन्म दिलेली आई ही स्वतःची आई आहे. बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आणि महात्मा फुलेंची पत्नी सावित्रीबाई फुले आमच्या दोन आई आहेत. मागं बायोलॉजिकल मदर बायोलॉजिकल फादर ह्याविषयी पुण्यात नोंदणी झाला होता. पुण्यातल्या वकिलांनी व्हायरस त्यातलं काढून टाकलं आणि समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. यापुढं समाज आम्हाला जी जबाबदारी देईल, आमच्या आदर्श महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, रमाबाई आंबेडकर आहेत, ह्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलाही आदर्श नाही. आणि त्या आदर्शाने आमचं जीवन आज आम्ही समर्पित करतो, मीडियासमोर सांगतो. माझ्यासोबतचे सगळे सहकारी किरण कदमाच्या आणि अध्यक्षतेखाली आम्ही सगळं आमचं जीवन आजपासून समर्पित करतो. आम्हाला तुम्ही थोडी मदत करा, नाही केले तर आम्हाला त्रास पण देऊ नका, कारण त्रास सहन करायला आम्ही सहन केलेला आहे. याच्यापुढे पण आम्ही त्रास सहन करू. फक्त हे काम सगळ्यांचंच काम आहे. थोडं थोडं याच्यामध्ये बौद्धिक कॉन्ट्रीब्युशन द्या, आम्हाला मदत करा, आमचं कान पकडा, नाक पकडा, आम्हाला पुढं चालायला प्रयत्न करा. नाहीतर मग शेतकरी आसूड आमच्या हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नका. जय भीम. धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांचे. तर आपण बघितलं की आजच्या या ऐतिहासिक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जातीव्यवस्थेचे निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक या ठिकाणी वाटप करण्यात आले आणि या निमित्ताने जाणून घेऊया सर, आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे ह्या पुस्तकाचं वाटप केलेलं आहे, काय उद्देश होता हा या पुस्तकाच्या वाटपाचा? महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले जातीव्यवस्थेचे निर्मूलन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातपात तोडक मंडळ लाहोर येथे दिलेले जे भाषण होते ते भाषण न दिलेले होते तरी त्याच्या ज्या प्रती छापल्या होत्या त्या काळात ही त्या दोन प्रती ज्या काढल्या होत्या त्या असंख्य प्रमाणात वाटल्या गेल्या होत्या आणि महाराष्ट्र सरकारने तो उपक्रम हाती घेऊन पुन्हा तो ह्या जनतेसाठी मराठीमध्ये छपाई करून सर्व जनतेला उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून त्या काळात जी जातीव्यवस्था होती ते जातीव्यवस्थेचं निर्मूलन कसं करावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये विशद केलेलं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या अडचणी येतात आणि काय त्याच्याबद्दल केलं पाहिजे हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणात लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये महात्मा गांधींनी त्या ज्या याच्यामध्ये आहे त्याला जे त्या काळात जे उत्तर दिलेलं आहे ते प्रश्न निर्माण केलेले आहेत त्या प्रश्नालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये उत्तर दिलेलं आहे. तर हे अतिशय पुस्तक चांगलं आहे आणि सर्वांनी हे वाचावं. वकील वर्गाने ह्या पुस्तकाचं चांगलं वाचन करून त्यामधून जातीव्यवस्था कशी नष्ट करता येईल ह्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे त्या काळात जे दिलेलं आहे ते आजच्या काळातही लागू होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही ह्या पुस्तकाचं प्रतींचं वाटप केलेलं आहे आणि वकील वर्गाला शुभेच्छा देतो, जयंतीची हार्दिक शुभेच्छा. आपण बघितलं की संपूर्ण देशात संपूर्ण भारतात जी जयंती साजरी केली जाते ती जयंती डीजेच्या माध्यमातून केली जाते, खूप मोठे मोठे साऊंड सिस्टीम लावलेले जातात, परंतु या ठिकाणी जी जयंती साजरी केली ती प्रबोधनाच्या माध्यमातून केली, व्याख्यानाच्या माध्यमातून केली आणि खूप सुंदर असा विषय घेण्यात आला होता. सर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि पुस्तक वाटप? आजचा जो कार्यक्रम झाला अतिशय सुरेख कार्यक्रम झालेला आहे. वकील वर्गांना एक त्यांच्या काही ज्या काही गोष्टी माहिती नसतात रोजच्या प्रॅक्टिसच्या ह्याच्यातनं, पण त्या गोष्टी बापट सरांच्या भाषणामधनं त्यांना माहिती झालेल्या आहेत. तसेच हे जे काही जातीनिर्मूलनचं पुस्तक आहे, समाजामध्ये जी काही त्यांच्या मनामध्ये जी घाण आहे जातीबद्दलची ती नष्ट करण्यासाठी आपण काय करता येईल आणि शासनाने खरंच हे उत्कृष्ट काम केलेलं आहे की जे अप्रकाशित भाषण झालेलं म्हणजे ते झालेलं नव्हतं त्याला प्रकाशन करून त्या रूपाने सर्वांना समाजामध्ये ते पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि हा जो काही समितीने कार्यक्रम आज घेतला तो खरंच सुरेख कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामधून जनजागृती होणारच आहे. तसेच हे पुस्तक ज्यांच्या ज्यांच्या हाती जाईल तो नक्कीच माणूस त्या पुस्तकाच्या विचारांनी प्रेरित होऊन तो बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच ही जयंतीचा कार्यक्रम जो काही मंडळांनी या कार्यकर्त्यांनी घेतला तो उत्कृष्ट आहे, त्याबद्दल मी खरंच त्यांना त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर, थँक्यू. अच्छा.